सर मराठा समाजाला आरक्षण मिळाले काय प्रतिक्रिया? या ठिकाणी 20 तारखेपासून जरांगे पाटील हे मुंबईच्या दिशेने आंदोलन करण्यासाठी निघालेले होते. 26 तारखेला ते मुंबईला या ठिकाणी पोहोचले असता वाशी येथे भव्य अशा पद्धतीची सभा झाली आणि 27 तारखेला पहाटे एक अधिसूचना या ठिकाणी सरकारनं काढली की त्या अधिसूचनेमध्ये अशा पद्धतीचा उल्लेख आहे की पितृसत्ताक पद्धती आणि ज्यांच्या कुणाच्या कुणबीच्या नोंदी आहेत अशा जणांना असं म्हणजे एक त्याच्यावर संशय करण्यासारखं आणि त्याच्याबद्दल खुलासा कोणत्याही पद्धतीचा न करता अशा पद्धतीची अधिसूचना केलेली आहे. मुळामध्ये अशी मागणी होती की बाबा की आईचा आई एखाद मी आता समजा मराठा आहे आणि माझी मिसेस जर कुणबी आहे, उद्या एक उदाहरण घेऊन सांगतो, तर माझ्या मिसेसचं सर्टिफिकेट देखील माझ्या मुलांना जमावं याला म्हणतात मातृसत्ताक पद्धती. पण भारत हा पितृसत्ताक पद्धतीनुसार चालतो, मातृसत्ताक पद्धतीनुसार करावा अशा पद्धतीची जरांगे पाटलांची मागणी होती आणि ह्या मागणीमधूनही या कुणबीचे दाखले ज्यांच्याकडे आहेत त्यांनाच ह्या आरक्षणाचा फायदा होणार आहे आणि मातृसत्ताक पद्धती आणि पितृसत्ताक पद्धती दोन्हीही जर पद्धतीनं जर बोलायचं गेलं तरीही 1.5-2% लोकांचा फायदा होईल असं आमच्यासारख्या काही कार्यकर्त्यांना या ठिकाणी वाटतं. तर सरसकट मराठा समाजाचा ओबीसी जो समावेशाचा विषय आहे तो मागे न पडता या ठिकाणी सरसकट मराठा समाजाचा ओबीसी समावेश सरकारनं करावा, त्याचबरोबर मराठवाड्याचा जर प्रश्न मिटवायचा असेल, कारण सगळ्यात कमी नोंदी ह्या मराठवाड्यामध्ये मिळालेल्या आहेत. असं आहे की निजामामध्ये मराठवाडा असताना महाराष्ट्रामध्ये जेव्हा आला त्यावेळेस एक करार झालेला होता की मग आंध्र प्रदेशमध्ये तेलंगणामध्ये म्हणजे निजाम काळामध्ये त्यावेळी ज्या ज्या समाजाला ज्या ज्या पद्धतीच्या सवलती होत्या त्या सवलती जशाला तशा महाराष्ट्रामध्ये आल्यावर तुम्हाला लागू करण्यात येतील आणि त्याची नोंद देखील त्या पद्धतीनं आहे. आणि 1881 जनगणनेच्या वेळी त्यावेळेच्या ह्याच्यामध्ये निजामात असताना आपली जनगणना या मराठवाड्यातल्या लोकांची कुणबी म्हणून केली आहे अशा पद्धतीचं एक कागद अशा पद्धतीचा एक पत्र त्या ठिकाणी निजामाकडे निजाम काळाकडे होतं आणि तशा पद्धतीचा करार झाला होता. त्या पद्धतीनं देखील मराठवाड्याचा देखील एक आरक्षणाचा प्रश्न मार्गी लागू शकतो, तो प्रश्न मार्गी लावावा असं या ठिकाणी आम्ही सांगतो. जी आर नव्हता तर ती एक अधिसूचना होती. 16 फेब्रुवारीपर्यंत त्या अधिसूचनेवर ज्यांना कोणांना हरकती सूचना वगैरे करायच्या आहेत त्यांनी त्या कराव्यात अशा पद्धतीची ती अधिसूचना आहे. ते पूर्णपणे तो जी आर नाही, ती एक अधिसूचना या ठिकाणी काढलेली आहे. पण त्याच्यामध्ये असं सरळ स्पष्ट असं काही सगळे सोयऱ्याच्याबद्दल स्पष्ट म्हणजे आईकडचा पुरावा जमेल का, वडिलाकडचा तर जमणारच आहे, पंजोबा आजोबा वडील काका पुतण्या हे तर आपल्या सगळ्याच जाती धर्माला आहे, फक्त मराठा कुणबीच नाही तर जेवढे याच्या बॅकवर्ड क्लासमध्ये येतात शेड्यूल कास्ट असतील, शेड्यूल ट्राईब असेल, अदर बॅकवर्ड क्लास असेल, या सगळ्यांसाठी ही आधीपासून पद्धतच आहे व्हॅलिडिटी जात पडताळणी करण्याची. त्याच पद्धतीनं मातृसत्ताक पद्धती आणायची म्हणजे सगळे सोयरे म्हणजे आईकडचाही डाटा जमणार अशा पद्धतीचा विषय आहे. पण तो त्याच्यामध्ये कुठंही असं स्पष्ट असा त्याच्यामध्ये उल्लेख नाही. ओबीसी समाज सुद्धा ना हरकत क्रमांक हरकत करणार आहे प्रत्येक तालुक्यात त्याच्या गाव पातळीवर, तर त्याच्यामुळे अधिसूचना रद्द होईल का? म्हणजे ओबीसी समाज या ठिकाणी गावागावातून हरकती पाठवणार आहे, त्याच्यावरून अधिसूचना जर त्या ठिकाणी सरकारला ज्या पद्धतीचं उचित वाटेल, सरकारला ज्या पद्धतीचं सर्व गोष्टीचे समावेशक महाराष्ट्रातल्या सर्व सगळ्या समाज बांधवांची महाराष्ट्रात राहणाऱ्या 18 पगड जातीच्या लोकांमधून ज्या काही ह्या येतील सूचना येतील त्या सूचनेचं पालन करून सरकार ठरवेल की काय करायचं काय नाही.